देशातील नंबर वन शहरामध्ये गुंतवणूक करायची आहे? नंबर वन गुणवत्तेचं घर, रो हाऊस, ऑफिस, दुकान गाळा शोधताय? मग डोळे झाकून तुमच्यासाठी नंबर एकचा पर्याय आहे, नंबर वन लोकेशन्स, नंबर वन क्वालिटी। त्यामुळे श्री राजलक्ष्मी कन्स्ट्रक्शन ग्रुप बनला आहे गुंतवणुकीचा नंबर वन पर्याय। सांगलीमध्येही मल्टीब्रँड एंटरटेनमेंट सेंटर श्री राजलक्ष्मी मॉल बुकिंग सुरू। घुमटमाळ परिसरात मोकाट जनावरे बनली शेतकऱ्यांची डोकेदुखी। उभी पिके खाल्ल्याने शेतकऱ्यांचे होत आहे प्रचंड नुकसान। मोकाट जनावरांच्या बंदोबस्तासाठी शेतकऱ्यांनी दिला आंदोलनाचा इशारा। विटा येथील घुमटमाळ परिसरात मोकाट जनावरांनी अक्षरशः हैदोस घातला आहे। ही जनावरे शेतातील उभ्या पिकांचा फळशा पाडत असल्याने येथील शेतकरी त्रस्त झाले आहेत। जवळपास 50 ते 60 मोकाट जनावरे या परिसरात आहेत। या जनावरांच्या त्रासामुळे अनेक शेतकऱ्यांना आपली शेतजमीन पडीक ठेवावी लागली आहे। यामध्ये शेतकऱ्यांचं मोठं आर्थिक नुकसान होत आहे। मोकाट फिरणाऱ्या या जनावरांचा ताबडतोब बंदोबस्त करावा अशी मागणी या परिसरातील 100 हून अधिक शेतकऱ्यांनी प्रशासनाकडे केली आहे। याबाबतचं निवेदन प्रांताधिकारी, नगरपालिका प्रशासन तसेच विटा पोलिसांनाही देण्यात आलं आहे। मात्र गेल्या 15 दिवसात प्रशासनाने या प्रकरणी कोणतीही कारवाई न केल्याने शेतकऱ्यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे। मोकाट गुर सुटले तिकडं उसळ बी केलीच, उसात बी शिरतेची, राखणाची पिका समजे नुकसान करतेची, पिक खात्याची आणि तुडवून ती पाक मात्र करतेची, रान पडाक ठेवलेची, त्याच्याबद्दल काय तर बंदोबस्त करावा। माझं नाव विशाल तानाजी सूर्यवंशी, मी घुमटवाडचा रहिवासी आहे। इथं आमच्या जमिनीमध्ये बाहेरचे मोकाट जनावरच फिरतात, सोयाबीन ऊस त्या पिकांचे सर्व नुकसान करतात, तरी आमच्यासोबत इतरांचंही नुकसान करतात। त्यामुळे लवकर प्रशासनाला असं विनंती आहे की त्यांनी काय करून याचे बंदोबस्त करावे। मी सुधाकर पांडुरंग कदम घुमटमाळ विटा इथून बोलतो आहे। आणि आमच्या इथं मोकाट जनावर आल्यामुळं आमच्या शेतांचे भरपूर आर्थिक नुकसान आणि पिकाचं नुकसान होत आहे। तरी आम्ही तहसीलदार कार्यालयात तसेच नगरपालिकेत वगैरे अर्ज दिलेला आहे, तरी प्रांताला वगैरे अर्ज दिला तरी कुठलीही कारवाई झालेली नाही आणि आमचं आर्थिक नुकसान होत आहे। तरी आम्ही सर्वांनी मिळून आता पाडाक ठेवायची आम्हाला वेळ आलेली आहे आणि आंदोलन करण्याचा आम्ही सर्वांनी निर्णय घेतलेला आहे। बांधराज गणपती कदम घुमटमाळ विटा, माझा इथं ऊस 8 ते 10 गुंठ होता, तो मागल्या वर्षी 30 ते 35 हजाराचा ऊस झाला माझा निघाला। ह्या वर्षी ऊस खुडकी राखली, खुडकी काही सकट राखली नाही जनावरांनी, 40 ते 45 मोकाट जनावरांनी पाक खुडकी खुडकी खाल्लेली आहे। आणि इथं जवळजवळ 8 ते 10 एकर सगळ्या जणांची जमीन जी आहे आम्ही पडाक ठेवायच्या परिस्थितीत आली आणि आत्ता पडाक पडलेली आहे। जी नुकसान भरपाई तिने द्यावी ह्यांची, नसेल तर आम्ही आंदोलनाच्या तयारीत आहे। गोविंद कदम विटा घुमटमाळ हद्दीतील रहिवासी आहे। सदर रहिवासी असून माझे शेत वड्याकडेला आहे आणि सध्या ते पडेक ठेवण्याची माझ्यावर वेळ आलेली आहे, कारण मोकाट जनावरामुळं त्यात काही पिकत नाही। तरी मी प्रशासनाला 2 वेळा अर्ज देऊन अद्याप काही कारवाई झालेली नाही, तरी मी आता आंदोलन करण्याच्या मार्गात आहे, तरी आपण मार्गदर्शन करून आम्हाला न्याय द्यावा। मोहन रामचंद्र कदम, सध्या आमचे घुमटमाळ येथील सावधी वसाईच्या साईडला दक्षिण बाजूला जो 40 ते 50 एकराच्या आसपास जमीन आहे, तिथं मोकाट जनावरांनी भरपूर प्रमाणात नुकसान केलेलं आहे। मोकाट जनावरांची संख्या जवळजवळ 35 ते 40 आसपास आहे आणि ही मोकाट जनावरांनी शेती जवळजवळ बरबादच करून टाकलेली आहे आमची, त्यामुळे उत्पन्नाचं साधन आता संपलेलंच जमा झाले आणि नुकसान होऊन तिथं आता काही पीक शिल्लकच राहिलेलं नाही आणि त्या जनावरांचा बंदोबस्त शासनानं करावा। विश्वासाची व गुणवत्तेची परंपरा जोपासणारे दर्जेदार अद्यावत आणि भरपूर व्हरायटीज असलेल्या टाइल्सचे भव्य दालन मयूर टाइल्स। आमच्याकडे कडप्पा ग्रेनाइट, मार्बोनेट, स्पार्टेक्स, ग्लेज टाइल्स सर्व स्टाइल्स मध्ये उपलब्ध आहेत। तसेच सॅनिटरी वेअर, सिनेटेक्स टॅकी,
प्लंबिंग मटेरियल पीवीसी, मयूर बंब, सीपी फिटिंग, पेविंग ब्लॉक, मयूर वॉटर टैंक, स्टील, सिमेंटचे होलसेल व रिटेल विक्रेते। तुमच्या घराला सुंदर व परिपूर्ण करण्यासाठी आज संपर्क करा। प्रत्येक घराशी व घरातल्या प्रत्येकाशी नातं जोडणारं टाईल्सचे भव्य दालन मयूर टाईल्स। आमचा पत्ता कराड रोड विटा।